नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश ओडून उरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 याच्या निकालाबाबतची माहिती पाहणार आहोत आणि तुमची उर्वरित जी परीक्षा राहिलेली आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक याबाबतची पण माहिती पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. झेडपी मध्ये जवळपास सर्व पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. फक्त ज्या परीक्षा झालेल्या त्यापैकी औषध निर्माण अधिकारी आणि सिव्हिल इंजिनियर या दोन पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर व्हायचा आहे. तर मित्रांनो, यापैकी आता औषध निर्माण अधिकारी या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. हो मित्रांनो, एका झेडपी मार्फत आपला निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे. तर आता आपण पाहणार आहोत हा जो निकाल जाहीर केलेला आहे हा कोणत्या झेडपी मार्फत केलेला आहे आणि इतर झेडपीचा जो निकाल आहे हा केव्हापर्यंत लागू शकतो. तर बघा मित्रांनो, हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा आहे झेडपी कोल्हापूर मार्फत. पदाचं नाव आहे फार्मासिस्ट ऑफिसर, म्हणजे औषध निर्माण अधिकारी. औषध निर्माण अधिकारी या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, एकूण 200 मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि 200 किती मार्क्स तुम्हाला मिळालेले आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. ठीक आहे, हायस्ट जो मार्क्स आहे झेडपी कोल्हापूरमध्ये ते 168, 200 मार्क्स. तर या ठिकाणी संपूर्ण निकाल मित्रांनो जाहीर केलेला आहे. तर हे जे मेरिट लिस्ट आहे जनरल मेरिट लिस्ट, तर मित्रांनो हा जो निकाल आहे हा जनरल मेरिट लिस्ट आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 90+ मार्क्स मिळालेले आहे त्यांचे नाव यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण याच लिस्टच्या आधारे तुमची अंतिम मेरिट लिस्ट लागणार आहे, म्हणजे जे विद्यार्थी हायेस्ट आहे आणि त्यांचीच नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तुमच्या जागेनुसार. ठीक आहे, तर संपूर्ण निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेला आहे. तुम्ही आपला निकाल व्यवस्थित चेक करून घ्यायचा. जर तुम्हाला 90 मार्क्स मिळालेले असेल तर तुमचं नाव या यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता 90, ज्या ज्या विद्यार्थ्याला 90 मार्क्स आहे त्यांचे नाव या संपूर्ण यादीमध्ये पाहायला मिळेल. जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर समजून जायचं की तुम्हाला 90 कमी मार्क्स मिळालेले आहे. तर मित्रांनो, फक्त झेडपी कोल्हापूर मार्फत आपला निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे. तर तुमच्या झेडपी मार्फत निकाल जो आहे 2-3 दिवसात लागण्याची शक्यता आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपापल्या वेबसाईटवर चेक करत राहायचं. तर बघा मित्रांनो, संपूर्ण झेडपीचे जे वेबसाईट आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाणार आहे. टेलिग्राम चॅनलवर आपलं जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण झेडपीची वेबसाईट मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही जर अकोला, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, हिंगोली यासारख्या झेडपीमध्ये अर्ज भरायला असेल तर तुमचा पण निकाल मित्रांनो लवकरच जाहीर होणार आहे फार्मासिस्ट ऑफिसरचा. ते वेळोवेळी आपली वेबसाईट चेक करत राहायचं. तर कनिष्ठ सहायक आणि वरिष्ठ सहायक याचा जो निकाल आहे हा 15 दिवसा अगोदर लावण्यात आलेला होता. तर मित्रांनो, 15 दिवसानंतर हा फार्मासिस्ट ऑफिसरचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे. फक्त आता सिव्हिलची जे पोस्ट आहे त्यांचाच निकाल या ठिकाणी जाहीर व्हायचा आहे. त्याचा पण निकाल मित्रांनो लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. तर याबाबत आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, परिवीक्षिका याची परीक्षा झाल्याबरोबर आपल्याला असं वाटत होतं की आरोग्य सेवक, सेविका आणि ग्रामसेवक या पदाची पण एक्झाम सोबतच होणार आहे. कारण नाशिक झेडपी मार्फत त्यांनी आपल्या प्रवेशपत्रामध्ये या तीन पदाचा उल्लेख अगोदरच केलेला होता. पण अंगणवाडी परिवीक्षिका एक्झाम होऊन 8 झाले तरी पण याची दिनांक जाहीर केलेला नाही. तर याची जी परीक्षा आहे मित्रांनो, तर या महिन्यामध्ये याची परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर उरुळ 13 जिल्हे जे आहेत ते पेसा अंतर्गत येतात. तर याची जी एक्झाम आहे जोपर्यंत पेसा अंतर्गत निकाल लागत नाही तोपर्यंत ही परीक्षा घेतल्या जाणार नाही. लक्षात ठेवायचं, पेसा अंतर्गत निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत या 13 जिल्ह्याची एक्झाम होणार आहे. सर्वात अगोदर नॉन पेसावाल्याची एक्झाम घेतल्या जाईल. ही एक्झाम याच महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. पण पेसावाले जे 13 जिल्हे आहेत त्याची एक्झाम मित्रांनो पेसाचा निकाल लागल्यानंतरच होण्याची शक्यता आहे. तर पेसाची जी नवीन तारीख आहे ते 12 मार्चला कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. तर मित्रांनो, जर कोर्टामध्ये सुनावणी झाली नाही त्याची तारीख आणखी पण वाढवू शकते. ठीक आहे, तर याबाबत आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर आज औषध निर्माण अधिकारीचा निकाल लागलेला आहे. फक्त सिव्हिलवाले जे पोस्ट आहे त्याचा निकाल पण मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात लागू शकते. तर व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.